आज तुळशीचं लग्न आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज लेडी स्पेशलची सुरुवात एका अशा अंगणामधून ज्या अंगणात तुळशीच्या तब्बल 24 जाती एकत्र बघायला मिळतात. नाशिकमधल्या कुसुम दहिवलकर यांच्या अंगणातून हा स्पेशल रिपोर्ट. 24 तास प्राणवायू देणाऱ्या तुळशीचं धार्मिक महत्व आहे. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला घरातून फारशा बाहेर पडत नसत. मग देवाच्या नावानं का होईना, परंतु 11 किंवा 108 फेऱ्या तुळशीभोवती मारल्यानं शुद्ध हवा प्राणवायू मिळत असे. ही परंपरा आजही कायम असल्याचं मानलं जातंय. सर्वसामान्यपणे तुळशीच्या 24 विविध जाती आहेत. त्यात कृष्ण तुळस, राम तुळस, ज्ञानेश्वरी तुळस, पंढरपुरी तुळस, वैजंता तुळस यांचा समावेश आहे. जी रंगानं काळी दिसते ती कृष्ण तुळस म्हणून ओळखली जाते, तर विष्णू तुळस ही हिरवीगार असते. ज्या तुळशीचं पान मोठं ती राम तुळस म्हणून ओळखली जाते. पंढरपूरला आढळून येणारी आणि विठोबाला अर्पण केली जाणारी तुळस पंढरपुरी तुळस म्हणून ओळखली जाते. अशाच पद्धतीनं इतर तुळशीच्या जाती ओळखल्या जातात. अगोदर तुळशी ही फक्त भारत आणि इंडोनेशिया इथेच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्या प्रचारमध्ये माध्यमातून इतर देशात गेल्यात. पण तुळशा ह्या लोकांना सर्वसाधारण माहिती आहे, किंवा कृष्ण तुळस, जास्तीत जास्त एखाद्याला माहिती असेल तर विष्णू तुळस. प्रत्येक तुळशीचं आयडेंटिफिकेशन काय हे मी त्यांना समजून सांगू शकते आणि जवळजवळ ठेवलं का ते लक्षात येतं. याच पद्धतीनं लवंगाचा गुणधर्म असणारी लवंगी तुळस, कापुराचा गुणधर्म असणारी कापुरी तुळस किंवा निलगिरी, पुदिना आणि तुळस असे तीन गुणधर्म एकाच तुळशीत आढळणारी त्रिगुणी तुळस म्हणूनही ओळखली जाते. यासह अजगंधा रान तुळस असेही काही प्रकार आहेत. या तुळशीची मंजिरी, पानाचा आकार, स्पर्शज्ञान आणि त्यांच्या सुगंधावरून ओळख होते. तुळशीचा काढा करून सेवन केल्यास अनेक आजारापासून मुक्ती मिळू शकते असा दावा केला जातो. सर्दी, पडसं, खोकला असे जे सामान्य छोटे छोटे रोग आहे ते नष्ट होण्यासाठी ह्या याचा काढा घेतला जातो, किंवा 1-2 पानं रोज खाल्ले पाहिजे, किंवा चहामध्ये घेतले पाहिजे, किंवा आता जे आपण म्हणतो किंवा हर्बल टी नसून ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुळशा वापरलेल्या आहेत. भारत आणि इंडोनेशिया या दोन देशात तुळस मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र काळाच्या ओघात तुळशीच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतक्याच तुळस सर्वत्र बघायला मिळतात. त्यामुळे दुर्मिळ तुळशीचं संवर्धन करण्याची गरज आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.